शिक्षण संघ संचलित शंभूक विद्यार्थी वसतिगृहात प्रजासत्ताक दिन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. बौद्ध सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देवरे यांच्या हस्ते प्रथम संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वसतिगृहाचे ध्वजारोहण करण्यात आले. पेन्शनर संघटनेचे दिलीप फुलवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येऊन सुरेश दुग्गड यांनी दूध पिशवीचे वाटप केले व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव तोरणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर भाषण करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व शाहीर दगडू नरवडे यांनी देशभक्तीवर गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमास ओम गुरुदेव कलेक्शनचे कैलास खंदारे, परिवर्तनचे फाउंडेशनचे उत्तमराव दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मंडळीक, प्रमोद गाळेकर, रावसाहेब अल्हाट, भाजप अल्पसंख्याकचे साजी शेख, रविभाऊ पंडित, पत्रकार मायकल मुंतुडे, अण्णासाहेब दाभाडे, एम एस गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, वासल्य समितीचे मिलिंदकुमार साळवे, सारोमतचे उपसंपादक राजेंद्र बोरसे, श्रीराम ट्रेडर्सचे रामभाऊ सुगुर, पी आर पीचे संतोष मोकळ, फकीरा मोरे, शाहीर दगडू नरवडे, कविता दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ दिवे यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृह अधीक्षक अशोकराव दिवे यांनी केले.